करून अशा पद्धतीने पैसे वाढण्यात आलेले ते 20 लाख रुपये कशा पद्धतीने हे करण्यात आलेले आहे आणि काय बिघडले त्यांच्याबरोबर? हा नारायण पेठ ते हद्दीत 9 तारखेपासून 25 तारखेपर्यंत हा घटना जी घडलेली आहे, 9 सप्टेंबर रोजी काही 4 इसम एका व्यक्तीकडे गेले आणि त्यांना त्यांनी असे प्रकारच्या एक ज्याला आपण सुपरस्टिशन म्हणतो असे प्रकारची एक स्टोरी सांगितली की जर तुम्ही आम्हाला काही अमाऊंट ऑफ मनी दिली तर आम्ही त्या पैशाचे वर काही मॅजिक वगैरे करून आणि ठेवणार आहे आणि पुढे जाऊन काही पूजा करून आणि काही दिवसाने 12 दिवसाने किमान हे जे तुमचे पैसे आहेत ते 20 लाखाचे 5 कोटी होऊन जाणार आहे. तर त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि 20 लाख रुपये त्याच्याकडून त्यांनी घेऊन त्याच्या बेडरूममध्ये एका त्याच्यासमोर एक 200 लिटरच्या जे पाण्याची बॅरल असते त्यामध्ये टाकले आणि नंतर लाईट बंद केली आणि नंतर त्यांना सांगितले की आता 10-12 दिवस जे आहे ते रूम उघडायचं नाही, तेव्हापर्यंत आम्ही हरिद्वार या ठिकाणी जाऊन पूजा करणार आहे आणि पूजाचा इफेक्ट झाल्यानंतर हे पैसे 20 लाखाचे 5 कोटी होऊन जाईल. आणि पण ते मधूनही ते अंधेरा केला होता, ते अंधेऱ्याचा फायदा घेऊन ते पैसे पण काढून नेऊन गेले आणि बेडरूम पण लॉक केला आणि 12-13 दिवसानंतर आणि त्यांना फोन वगैरे चालू केले आणि काही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांनी रूम उघडून पाहिला तर त्या ठिकाणी काही नव्हता. असे प्रकारची त्याची फसवणूक केली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आणि ही प्रकरणं नागरिकाला एक आव्हान आहे की असे कोणत्याही प्रकारचे इझी मनी मेकिंग, आता खूप प्रकारचे केसेस 420, 406 आमच्याकडे रिपोर्ट होत आहे, कोणावरही असा विश्वास ठेवू नये की तुम्हाला 10 पट 5 पट करून लॉकर देत आहे किंवा असे प्रकारचे जे सुपरस्टिशन्स आहे की काही प्रकारचा मॅजिक करून पैसे डबल करून 10 पट 20 पट करून देत आहे त्याच्या मागे लागू नये. हार्डवर्क करा, सेव्हिंग करा आणि चांगली इन्व्हेस्टमेंट करा. असे प्रकारचे कुठल्याही वानगडीमध्ये पडू नका, याच्यामध्ये नक्की तुमचं शोषण होणार आहे. ही सांगून मी आपले 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हां, या केसमध्ये जे 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि आमची टीम आहे ते रिकव्हरीसाठी प्रयत्न त्याचे चालू आहे. सस्पेक्ट हा पहिलाच आहे की याच्यापूर्वी काय केले का त्यांनी अशा प्रकारे? हे असे ही आता तफ्तीश चालू आहे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्या समोर येईल. त्यांनी जर इतर ठिकाणी असे प्रकारचे केसेस केले असणार तर त्याच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल आणि ते स्ट्रॉंग गुन्हे दाखल करून परत इन्व्हेस्टिगेशन चालू होईल त्या केसेसमध्ये. ठीक आहे.